एबीपी माझाच्या बातमीनंतर औरंगाबादमधील शेतकऱ्याच्या मुलाला मदतीचा हात. राज्यातील इतर नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचीही दिवाळी गोड करा, एबीपी माझाचं अवघ्या महाराष्ट्राला आवाहन. एबीपी माझाच्या बातमीची उद्धव ठाकरेंकडून दखल. औरंगाबादच्या चव्हाण कुटुंबियांशी फोनवरून संवाद. मुलांच्या शिक्षणाचीही ठाकरे गटानं घेतली जबाबदारी. येत्या काही दिवसात राष्ट्रवादीच्या जयंत पाटलांच्या घरावर भाजपचा झेंडा लागेल. भाजप नेते गोपीचंद पडळकरांचं विधान. राष्ट्रवादीच्या कार्यालयावरही भाजपचा झेंडा असेल, पडळकरांचा दावा. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते रोजगार मेळ्याचा शुभारंभ. 75,000 तरुणांना नोकऱ्यांचं गिफ्ट. पुढच्या 1.5 वर्षात 10 लाख तरुणांना रोजगार देण्याचं उद्दिष्ट. जालन्यातील समर्थांच्या देवघरातील मूर्ती चोरीचा तपास एसआयटीकडे. तामिळनाडू पोलिसांच्या मूर्ती शाखेची घेणार मदत. 2 महिन्यांनंतरही चोर मोकाटच. देशभरामध्ये धनत्रयोदशीचा उत्साह. सोनं स्वस्त झाल्यामुळे सराफा बाजारामध्ये गर्दी. तर एबीपी माझावरही दिवाळीचं खास सेलिब्रेशन. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.